भारत 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. ज्यांना घर आहे त्यांचं ठीक, पण ज्यांना घरच नाही, जे रस्त्यावर जीवन काढतायत त्यांचं काय? अशा प्रतिकूल परिस्थितीत या बेसहारा बांधवांना सहारा स्वराज्य वैद्यकीय संघ बनला आहे. स्वराज्य वैद्यकीय संघाकडून पुणे शहरात रस्त्याच्या कडेला असलेल्या बेसहारा नागरिक तसेच रात्रंदिवस सेवा देणाऱ्या पोलीस बांधव यांची वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी करून औषध वाटप करून त्यांना सहकार्य करण्यात येत आहे, सहाय्य देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. वैद्यकीय सुविधांबरोबर हे सेवाभावी डॉक्टर गरजूंना जेवण पुरवत आहेत. स्वराज्य वैद्यकीय संघाचे अध्यक्ष डॉक्टर शुभम रामनारायण धूत यांनी सांगितले की कोणाचा हात हातात घ्यायचा नाही, पण अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणाची साथही सोडायची नाहीये. कार्याध्यक्ष डॉक्टर सुजय घुले पाटील यांनी सांगितले की स्वराज्य परिवार व ताराचंद हॉस्पिटलकडून पुढील 20 दिवस ही सेवा देण्यात येणार आहे. उपाध्यक्ष डॉक्टर अमर मुळे यांनी सांगितले की आमच्यातून अशी सेवा घडत राहो. कार्याध्यक्ष डॉक्टर सुजय घुले, विभाग प्रमुख डॉक्टर अमोल खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यम कादबाने, सचिव डॉक्टर स्वप्नील पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शिवाय ऋषिकेश दातार, आकाश पावरा, चेतन पवार यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या निस्वार्थी सेवा कार्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. दिव्य TV9 साठी ब्युरो रिपोर्ट इन पुणे.